काल महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायतीचे निकाल लागले असले तरी चर्चा रंगली ती हिंगोली जिल्ह्यातील सासू विरुद्ध सून असा सामना रंगलेल्या ग्रामपंचायतीची. हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायतीची निवडणूक ही सासू विरुद्ध सुनेच्या संघर्षानं चांगलीच गाजली होती. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. काल झालेल्या मतमोजणीमध्ये सासूबाई शोभाबाई धामणकर यांनी सरपंच पदासाठी 1571 मतं मिळवत आपल्या सुनेचा दणदणीत पराभव केलाय. शेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायतीची निवडणूक सासू सुनेच्या उमेदवारीनं चर्चेत आली आणि या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलं. काल झालेल्या मतमोजणीमध्ये शोभाबाई धामणकर यांनी आपल्या सुनबाईचा पराभव केल्यानं ही निवडणूक काल चांगली चर्चेत आली होती. शेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी 5 जण निवडणूक रिंगणात उतरले. यामध्ये सासू शोभाबाई धामणकर यांचा त्यांची सून संगीता धामणकर यांच्याशी थेट सामना झाला. या निवडणुकीमध्ये या दोघींनी अतिशय टोकाचा प्रचार केला, परंतु झालेल्या निकालामध्ये मात्र सासूबाईंनी सुनबाईंचा दणदणीत पराभव केलाय. विशेष म्हणजे पराभूत झालेल्या सुनबाई संगीता धामणकर यापूर्वी 10 वर्ष सरपंच होत्या. त्यांनी यावेळी देखील सरपंच पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली, मात्र त्यांच्या विरोधात नवख्या असलेल्या त्यांच्या सासूबाईंनी त्यांचा दणदणीत पराभव केलाय.